नवीन येणाऱ्या कीर्तनांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा। महाराष्ट्र राज्याच्या हीरक महोत्सवाच्या निमित्त या नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तन परंपरांचं दर्शन घडवणारं हे यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व। या कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलच्या प्रकल्पात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। सालच्या चैत्र मासामध्ये आपण कीर्तन विश्व या चॅनलची सुरुवात केली। सुरुवातीला राम महात्म्य ऐकलं, हनुमान महात्म्य ऐकलं, त्यानंतर वैशाखामध्ये नृसिंह जन्माची कथा ऐकली, शंकराचार्यांचं जीवन आपल्यासमोर कीर्तनातून उलगडून दाखवलं गेलं, त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींची कथा ऐकली, ज्ञानेश्वर कन्या गुलाबराव महाराजांचं चरित्र आपण ऐकलं, भाद्रपदामध्ये आपण गणेश महात्म्य ऐकलं, मीराबाई आणि रोहिदासांची कथा ऐकली आणि आता आला आहे पक्ष पंधरवडा, ज्या आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादानं आपल्याला जन्म मिळाला, त्या जन्माचं सार्थक कसं व्हावं, या जगण्यामधली धन्यता कशी प्राप्त व्हावी याविषयीचा विचार आता आपल्याला या पक्ष पंधरवड्याच्या निमित्तानं करायचा। हा पितृ पंधरवडा म्हणजे आपल्या पूर्वजांची कृतज्ञतेनं आठवण काढणं, त्यांचं श्राद्ध करणं आणि त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करण्याचा हा पंधरवडा। यामध्ये आपण का जन्माला आलेलो आहोत आणि आपलं जीवन आपल्याला कसं धन्य करता येतं याविषयी आपल्याला सांप्रदायिक कीर्तनातून मार्गदर्शन करणार आहेत प्रख्यात कीर्तनकार आदरणीय चैतन्यबुवा देगलूरकर महाराज। हरि जय जय राम कृष्ण हरि 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 हरि जय हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय
कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम सुंदरति ध्यान सुंदरति ध्यान उभे विटवरी सुंदरति ध्यान सुंदरति ध्यान सुंदरति ध्यान उभे विटवरी सुंदरति ध्यान करकटा
राम कृष्ण हरे Oh,
जय जय राम कृष्ण हरे जय राम 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी दिला आपुलिए करी 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 पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी दिला आपुलिए करी 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 झाले माझे गया वर्जन माझे गया वर्जन झाले माझे गया वर्जन माझे गया वर्जन हिटले पितरांचे ऋण 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 केले कर्मांतर केले कर्मांतर केले कर्मांतर केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर बोंब मारिली हरिहर बोंब मारिली हरिहर बोंब मारिली हरिहर हरिहर बोंब मारिली हरिहर झाले माझे गया वर्जन हरे माझे गया वर्जन झाले माझे गया वर्जन हरे माझे गया वर्जन हिटले पितरांचे ऋण 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 म्हणे माझे म्हणे माझे तुका म्हणे माझे म्हणे माझे भार उतरले ओझे भार उतरले ओझे उतरले ओझे भार उतरले ओझे भार उतरले ओझे भार उतरले ओझे तुका म्हणे माझे म्हणे माझे तुका म्हणे माझे पितरांचे ऋण फिटले पितरांचे ऋण पितरांचे ऋण पितरांचे ऋण फिटले पितरांचे ऋण फिटले पितरांचे ऋण मिठो पार कुमारे पार कुमार जय जय पार कुमारे पार कुमार जय जय पार कुमारे पार कुमार जय जय पार कुमारे पिंड पदावरी
करी दिना आपुली करी दिना आपुली करी दिना आपुली करी झाले माझे गयावर जन झाले माझे
विठ्ठल 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 कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पिंड पदावरी पिंड पदावरी दिला आपुलिये करी झाले माझे गया वर्जन फिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर झाले माझे गया वर्जन फिटले पितरांचे ऋण तुका म्हणे माझे भार उतरले ओझे झाले माझे गयावर्जन फिटले पितरांचे ऋण विठ्ठल 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 पिंड पदावरी दिला पुलिये करी झाले माझे गयावर्जन फिटले पितरांचे ऋण जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराज आपल्या जीवनाची धन्यता व्यक्त करतात आणि ती व्यक्त करत असताना मानवी जीवनाचे जे दोन अविभाज्य भाग आहेत जन्म आणि मरण याच्यातल्या जन्माबद्दल सर्वांच्या अंतःकरणामध्ये एक प्रकारचा जिव्हाळा एक प्रकारचं ममत्व असतं पण मरणाबद्दल मात्र सर्वांच्या अंतःकरणामध्ये भीती असते. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय आगा मर हा बोलू न साहती मेलियावरील रडती हा नंतरचा मुद्दा आहे पण मर असं म्हटलेलं सहनसुद्धा करत नाहीत माणसं. आपण व्यवहारामध्ये बऱ्याचदा म्हणतो ना मर तिकडं तर माणसाला तेही आवडत नाही. इतकं मरण या शब्दाबद्दलचा द्वेष तिटकारा भय या सगळ्या गोष्टी माणसाच्या अंतःकरणात आहेत आणि तुकोबाराय आपल्या जीवनाची धन्यता सांगत असताना नेमकी मरण या संकल्पनेची आपल्याला जाणीव करून देतात आणि त्याबद्दलच्या भयाची निवृत्तीही करून देतात. विठ्ठल विठ्ठल जीवनाची धन्यता सांगणं हे सगळ्यांना शक्य नाही. जीवनाबद्दल सगळेच बोलतात पण आपल्या जीवनाबद्दल आपण बोलावं अशी मंडळी या जगतामध्ये फार कमी आहेत. आपल्या जीवनाबद्दल आपल्याला बोलायचं असेल तर जीवन आधी असं व्यतीत झालं पाहिजे की त्या जीवनाबद्दल बोलण्याचं धाडस निर्माण झालं पाहिजे. महाभारताने एके ठिकाणी असं म्हटलंय माणसानी दिवसभर असे कष्ट करावेत की त्याला रात्री सुखानं झोप लागावी. दिवसे नैव तत्कुर्यात येना रात्रौ सुखम वसेत. अष्टमासेन तत्कुर्यात येना वर्षा सुखम वसेत. पूर्वे वयसी तत्कुर्यात येना वृद्धा सुखम वसेत. यावत जीवेन तत्कुर्यात येन प्रेत्य सुखम वसेत. विठ्ठल 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 याचा सरळ अर्थ असा आहे की दिवसे नैव तत्कुर्यात येन रात्रौ सुखम वसेत. माणसानी दिवसभर इतकं चांगलं वागावं की रात्री अंथरुणावर पडल्याबरोबर त्याला डोळा लागावा. दिवसभर इतकं चांगलं वागावं रात्री अंथरुणावर पडल्याबरोबर डोळा लागावा. बहुतेकांना हा डोळा पडल्याबरोबर लागत नाही
कारण ज्या अर्थी एक सरळ साधा अनुमान आहे, असा साधा तर्क आहे, ज्या अर्थी रात्री झोपेकरता तळमळ करावी लागते त्या अर्थी दिवसभरामध्ये कुठून तरी कुठेतरी टेबला खालून व्यवहार झालेला आहे. हा त्याचा सरळ अर्थ आहे. तुकाराम महाराजांचं वचन जरा फिरवून सांगतो. तुकोबार एके ठिकाणी असं म्हणतात, पळोनिया गेली झोप होते पाप आडते. ज्या अर्थी झोप पळून गेली त्या अर्थी पाप आडवं होतं. पाप करणाऱ्या माणसाला रात्री झोप लागत नाही, त्याला गोळ्या तरी घ्याव्या लागतात, टी व्ही तरी बघावा लागतो, नाहीतर हातात घेऊन गळून पडेपर्यंत मोबाईल तरी बघावा लागतो. हे आहेच आहे सुखासुखी झोप. पण आमचा वारकरी तुम्ही बघा, त्याला पडल्याबरोबर कधीच झोप लागत नाही, त्याला झोप लागते मग तो पडतो. कारण का, दिवसभर माऊलींच्या बरोबर तुकोबारांच्या बरोबर चाल झालेली आहे ना, दिवसभर तो चाललेला आहे, दिवसभर नामस्मरण झालेलं आहे, दिवसातला क्षणही त्याचा नामाविना व्यतीत झालेला नाही, त्याला झोपेकरता तळमळ करायची गरज नाही आहे. त्याला पडल्याबरोबर डोळा लागतो हा सुद्धा वारकऱ्याचा अपमानच आहे. जो आधी झोपतो मग पडतो तो खरा वारकरी. विठ्ठल 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 विठ्ठल. हे कशा करता सांगतो, महाभारताने म्हटलंय, दिवसे नैव तत्कुर्यात येन रात्रौ सुखम वसेत, अष्टमासेन तत्कुर्यात येन वर्षा सुखम वसेत. वर्षा, वर्षा म्हणजे वर्षा काळ, वर्षा ऋतू, चातुर्मास. आपल्या भाषेत बोलायचं झालं तर चातुर्मास. माणसा पूर्वी काय होतं, खरंच पाऊस वेळेवर पडत असे, त्याचं कारण समष्टी पुण्य होतं. व्यष्टी पुण्यानं सगळ्यांना फल मिळत नाही, पण समष्टी पुण्यानं सर्वांना फल मिळतं. त्यामुळे पाऊस वेळेवर पडत असे आणि पूर्ण चार महिने पाऊस पडत असे, त्यामुळे बाहेर जाता यायचं नाही, काही काम करता यायचं नाही जुन्या काळामध्ये. मग महाभारत असं म्हणतं, माणसानी 8 महिने इतकं राबावं की ते 4 महिने घरी बसून राहिला तरी त्याला काही तोटा होऊ नये. अष्टमासेन तत्कुर्यात येन वर्षा सुखम वसे, पूर्वे वयसी तत्कुर्यात. माणसाने आपल्या पूर्वजीवनामध्ये इतकं चांगलं वागावं की येन वृद्धा सुखम वसे, त्याचा वृद्धापकाल हा सुखानं जावा. माणसानं आपल्या आयुष्यामध्ये इतकं चांगलं वागावं की त्याची वृद्धावस्था ही अत्यंत सुखानं व्यतीत व्हावी. मुलांनी जबरदस्तीनं बापाला पंढरपूरला चातुर्मासाला पाठवू नये असं माणसाने आपल्या आयुष्यात वागावं. आणि यावत जीवेन तत्कुर्यात, जोपर्यंत आपला जीव आहे तोपर्यंत माणसाने असं वागावं की येन प्रेत्य सुखम वसेत, मरणोत्तर त्याला चांगली गती प्राप्त व्हावी. विठ्ठल 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 विठ्ठल. हे मी एवढ्या करता बोलतो की धन्यता आपल्या मुखातून, स्वजीवनाची धन्यता व्यक्त करायची असेल तर त्याच्याकरता आधी चांगलं वागलं पाहिजे. जे तुकोबाराय बोलतात की याजसाठी केला होता अट्टहास, कशा करता, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस. याच्यासाठी साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. विश्रांतीची भाषा, समाधानाची भाषा, धन्यतेची भाषा ही सर्वांच्या मुखातून येत नाही. थोडंसं स्पष्ट बोलायचं झालं तर समाधान, धन्यता, आनंद, सुख हे शब्द आहेत ना, हे शब्द संसारातले शब्दच नाही आहेत.
हे शब्द परमार्थातच शोभतात, इतरत्र शोभत नाहीत. असं सांगतात की वाघिणीचं दूध काढायचं असेल तर त्याला साधं भांडं चालत नाही. स्टीलचं पातेलं, पितळ्याचं, आता काय ॲल्युमिनियमचं, चांदीचं, असं भांडं त्या दुधाकरता चालत नाही. त्या दुधामध्ये इतकं सामर्थ्य असतं असं म्हणतात की या सर्व धातूंना छिद्र पाडून ते दूध गळून जातं. मग त्याच्याकरता काय लागतं? त्याला सोन्याचंच पातेलं भांडं असावं लागतं, तर त्या भांड्यामध्ये वाघिणीचं दूध टिकतं असं म्हणतात. मी बघितलं नाही, अशी वदंत आहे. असं कानावर आहे. ज्यांची याच्यावर श्रद्धा नसेल, विश्वास नसेल, त्यांनी स्वप्रयत्न करून बघावेत. याला कुणाची ना नाही आहे, हरकत नाही आहे. तर ते सोन्याच्याच पात्रामध्ये ते दूध टिकतं, ते इतर पात्रामध्ये टिकत नाही. तसं धन्यता, समाधान, आनंद, सुख, शांती हे शब्द फक्त परमार्थाच्या भांड्यातच टिकतात. हे संसाराच्या भांड्यात टिकत नाहीत. त्या भांड्याला कधी छिद्र पाडून गळून जातील सांगतायत. हे याच क्षेत्रातले शब्द आहेत. इतरांनी या शब्दाबद्दल विनाकारण चर्चा करूच नये. समाधानाची भाषा बोलावी तर तुकोबारायांनीच बोलावी, आनंदाची भाषा बोलावी ज्ञानोबारायांनीच बोलावी. तैसा वाघविलास विस्तारू, गीतार्थेसी विश्व भरू, आनंदाचे आवारू मांडू जगा, हे सामर्थ्य संतांशिवाय अन्य कुणाचं असू शकणार? सुखाचे व्यवहारी, सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, असा कोंदलेला आनंद कोण स्वमुखानं सांगू शकतो? कुणाचं धाडस आहे? आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, ही भाषा तुकोबारायशिवाय कोण बोलू शकतो? कोण बोलू शकतो? सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, 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 आनंद निर्भर दुल्लत सो, आनंद निर्भर दुल्लत सो, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भल दुल्लत सो, आनंद निर्भल दुल्लत सो, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत असो. मोठी गंमत आहे. मला फक्त ही भाषा पारमार्थिकच आहे. आनंद हा शब्द परमार्थातच शोभतो, सुख समाधान हे शब्द परमार्थातच शोभतात, आणि म्हणून धन्यतेची भाषा पारमार्थिक अशा अत्युच्च पदावर पोचलेल्या महात्म्यानेच करावी, एवढ्याकरताच मी फक्त हे बोलतो. जी भाषा तुकोबारायांनी वापरली की सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत असो, त्या तुकोबारायांच्या जीवनामध्ये त्यांच्याकडे किती अलंकार होते. व्यावहारिक दृष्टीनं पाहिला तर बायकोच्या गळ्यातल्या मंगळसूत्रामध्ये एक सोन्याचा मणी घालावा इतकं सुद्धा सोनं तुकोबारायांच्या घरी नव्हतं. नव्हतं म्हणजे त्यांनी वाटून दिलं होतं. तुकोबारायांना प्रारब्धानं दारिद्र्य आलं नाही बरं. दुष्काळे अटले द्रव्य गेला मान, स्त्रिये की अन्नान्न करिता मेली, हे तुकोबारायांचं वचन. हे प्रारब्धानं दारिद्र्य आलेलं नाही आहे, हे दारिद्र्य तुकोबारायांनी ओढवून घेतलेलं आहे. आपल्याजवळचं द्रव्य त्यांनी दान देऊन टाकलं, जवळ काही नाही आहे. जाऊ पुढे भिके कुत्री घर राखती, असं तुकोबारायांनी म्हणावं. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढे भिके कुत्री घर राखती, नांदणूक ऐसी सांगा.
तुकोबाराय बोलतात. अर्थात हे तुकोबारायांच्या स्वतःच्या प्रपंचाचं वर्णन नसलं तरीसुद्धा ते दारिद्र्य जे तुकोबारायांना आलं ते तुकोबारायांनी खरं म्हटलं तर मनाप्रमाणे टिकवून ठेवलं. एक वाक्य बोलतो, श्रीमंती टिकवून ठेवण्याकरता जेवढे प्रयत्न लागतात ना तेवढं स्वेच्छेनं प्राप्त करून घेतलेलं दारिद्र्य टिकवण्याला त्याच्यापेक्षा अधिक प्रयत्न लागत असतात. दारिद्र्य टिकवून ठेवणं ही संकल्पनाच सद्य परिस्थितीत मान्य नाही, पण तुकोबारांनी ते दारिद्र्य टिकवून ठेवलं. मला त्याची चरित्राची मीमांसा करायची नाही. ते दारिद्र्य तुकोबारांना आलं, जवळ काही नाही, तरी तुकोबाराय मुखातून अरे खायला भाकरी भाजी नाही, काय खातो आम्ही कासया सांगाते कैसे हे लागते नेणोमुखी, असं म्हणणारे तुकाराम महाराज उत्तरार्ध सरी सोडून दिला तरी काय खातो आम्ही कासया सांगाते हे माहिती नाही आहे. भाजी भाकरी नाही घरामध्ये पण भाषा काय, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. बर अलंकार वाटून दिले गोष्ट खरी, इनामदार होते गावचे मोरे होते प्रश्न नाही, पण दारगिना राहिला नाही. बर छत्रपती शिवाजी महाराजांनी इतके पाठवले, गाडा भरून द्रव्य पाठवलं, तुकोबाराय काय म्हणाले, नको दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यातन, आम्हाला काय करायचं आहे, याच्याने आम्ही सुखी होणार आहोत असं तुमचं अनुमान आहे का, आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. शिवाजी महाराजांना उत्तर देताना तुकोबारायांनी पत्र दिलंय, ज्या कारभाऱ्यांनी हे द्रव्य आणलं त्याच्याबरोबर तो परत जाताना तुकोबारायांनी लगेच पत्र दिलं, आपल्याला माहिती आहे अमाप द्रव्य छत्रपती शिवाजी महाराजांनी माझ्यासारखा महाराज असता तर पत्र दिलंच असतं पण अजून पाठवा असं दिलं असतं. पण तुकोबाराय म्हणाले हे काय करायचं हे मला नकोय. इतकं द्रव्य मिळून सुद्धा तुकोबाराय त्याच्याबद्दल समाधानाची भाषा बोलत नाहीत, पण जवळ सोन्याचा मणी नसताना सुद्धा तुकाराम महाराज सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार ही भाषा बोलून दाखवतात. याचा अर्थ व्यावहारिक द्रव्य व्यावहारिक प्रतिष्ठा व्यावहारिक पद व्यावहारिक मानमान्यता याच्यावर सुख शांती समाधान हे अवलंबून नसतं हे त्याचं सरळ अनुमान. जर ते त्यावर अवलंबून असतं तर तुकाराम महाराजांनी त्याच्याबद्दलही समाधान व्यक्त केलं असतं, पण तुकाराम महाराज म्हणतात नाही नाही तुमचे येरवित्त धन ते माझं मृत्तिके समान. अरे तुमचं द्रव्य मला मातीप्रमाण आहे, मातीमोल आहे, मला किंमत नाही त्याची. आणि म्हणून ही धन्यतेची भाषा तुकाराम महाराजांच्या मुखात, नाथ महाराजांच्या, नामदेवरायांच्या मुखात, ज्ञानोबारायांच्या मुखात, समर्थांच्या मुखात शोभून दिसते. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता. अरे अनुभवामृताच्या शेवटच्या प्रकरणामध्ये पूर्ण तात्विक ग्रंथ, पण त्याच्यामध्ये सुद्धा ज्ञानोबाराय शेवटी बोलताना हेच बोलतात, म्हणून ज्ञानदेवो म्हणे अनुभवामृते येणे सणूभोगी जे सणे विश्वाचेने. सण म्हणजे आनंद, सणूभोगी जे सणे विश्वाचेने, सगळ्या विश्वाने हा आनंद भोगावा याच्याकरता मी हे अनुभवामृत सांगतो, त्याच्याकरता ही ज्ञानेश्वरी गीतेवरचं भाष्य मी प्रकट करतो, त्याच्याकरता हरिपाठ, त्याच्याकरता अभंग, त्याच्याकरता ओव्या. धन्यतेची भाषा संतांच्या मुखामध्ये शोभून दिसते, तीच भाषा तुकोबाराय या अभंगामध्ये बोलून दाखवतात. धन्यता प्रकट करत असताना संत वाङ्मय जर आपण पाहिलं तर ते वेगवेगळ्या भूमिकेतून धन्यता प्रकट झालेली दिसते. मी वेगवेगळी भूमिका हा जो शब्द वापरतोय तो एका विशिष्ट हेतूने वापरतोय, काही विशिष्ट हेतू आहे. काही वेळेला तुकोबारांनी भक्ती या साधनेतून धन्यता अभिव्यक्त केली, बोलून दाखवली. काही वेळेला तुकोबारांनी ज्ञान या साधनेतून प्रकट झालेली धन्यता बोलून दाखवली. आणि काही वेळेला तुकोबारांनी कर्म या संकल्पनेतून प्रकट झालेली आनंद स्वरूपता बोलून दाखवली. विठ्ठल 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 सगळ्यांची प्रमाणं आता देत बसत नाही. ज्ञानातून प्रकट झालेली धन्यता कोणती अपेक्षित असेल आपल्याला तर स्थळ सांगतो. गीतेच्या 4th अध्यायामध्ये श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयते नियहा या श्लोकावरचं ज्ञानोबारायांचं भाष्य वाचलं तर आपल्याला कळेल की ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कोणतं आणि कसं समाधान प्राप्त होतं हे ज्ञानातून प्राप्त झालेल्या धन्यतेचं द्योतक आहे. काही ठिकाणी भक्तीतून प्राप्त झालेली धन्यता ही तर अनेक ठिकाणी सांगितली,
कितीतरी धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, कितीतरी अनेक अनेक प्रमाण, हजारो प्रमाण सापडतील. प्रस्तुत अभंगातून तुकोबाराई जी धन्यता बोलून दाखवतात ती कर्म या संकल्पनेतून प्रकट झालेली धन्यता आहे. आता फरक फक्त त्याच्यातला सांगतो आणि पुढे जातो. ज्ञान आणि भक्तीतून प्राप्त होणारी धन्यता ज्ञान आणि भक्तीच्या जाणीवेतून आणि आचरणातून प्रकट होते, आणि कर्म या संकल्पनेतून प्रकटणारी धन्यता कर्म या संकल्पनेच्या त्यागातून प्रकट होते. विठ्ठला विठ्ठला म्हणजे असं, मुखाला नाम आलं तर भक्तीतून धन्यता, ज्ञानस्वरूपता प्राप्त झाली तर ज्ञानातून धन्यता, पण चालू असणारं नित्य नैमित्तिक कर्म थांबलं तर कर्मातून धन्यता. विठ्ठला 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 विठ्ठला. पंचदशीकारांनी या संबंधामध्ये फार चांगला खुलासा केला आहे. पंचदशीकार असं म्हणतात, धन्योहम धन्योहम कर्तव्यम मेन विद्यते किंचित, धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम सर्वमध्य संपन्नम. भाषा सरळ आहे. धन्यतेच्या अनेक भूमिका पंचदशीकाराने बोलून दाखवल्या आहेत, पण आत्ता मला या प्रस्तुत चिंतनाला उपयुक्त असणारं प्रमाण मी त्याच्यातलं काढतो. धन्योहम धन्योहम कर्तव्यम मेन विद्यते किंचित. आम्ही धन्य आहोत, आम्ही धन्य आहोत. का बाबा? कारण आता आम्हाला किंचितही कर्तव्य राहिलेलं नाही. का बाबा? कारण धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम सर्वम अद्य संपन्नम. आम्ही धन्य आहोत, आम्ही धन्य आहोत कशाकरता? कारण आम्हाला जे जे अपेक्षित होतं ते सगळं आम्हाला प्राप्त झालेलं आहे. धन्यतेच्या दोनदा, धन्योहम धन्योहम कर्तव्यम मेन विद्यते किंचित, धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम सर्वमध्य संपन्न. गंमत आहे, तुकाराम महाराजांनी जणू याचा अनुवाद करावा अशी भाषा वापरली. काम नाही काम नाही, काम नाही काम नाही, काम नाम नाही काम नाही, काम नाही काम नाही, काम नाही काम नाही
 काम नाही, काम नाही काम नाही, जानो पायीर काम, जानो पायीर काम, पावल्या त्या करू चेष्टा, पावल्या त्या करू चेष्टा, जानो पायीर तीच भाषा बोलतात. काम नाही काम नाही, झालो पाही रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा बैसोनी, नसत्या छंदे नसत्या छंदे, जग विनोदे विवळ तसे, एकाएकी एकाएकी तुका लोकी निराळा, फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा बैसोनी. तुकोबारांची भाषा. काम नाही काम नाही, झालो पाही रिकामा. काय भाषा आहे. लोक म्हणतात, आम्हाला तर कित्येक लोक भेटतात आणि ते भेटून सांगतात, महाराज आता आम्ही निवृत्त झालो, आम्हाला आता काही काम नाही, आम्ही निव्वळ रिकामे आहोत. काम नाही काम नाही, झालो पाही रिकामा, म्हणजे हे रिकामपण आहे काय? आम्ही आता निवृत्त झालो कामातून, रिटायरमेंट झाली, आता आम्हाला काही काम नाही, आम्ही निव्वळ रिकामे आहोत. पण गंमत अशी आहे, रिटायर झालेल्यांना जेवढी कामं आहेत तेवढी कामावर जाणाऱ्यांना नाही आहेत. ही मोठी अडचण आहे. गंमत आहे ही, मुलांना शाळेत सोडायचं यांच्याच नशिबाला आहे.
शाळेतून आणायचं ह्यांच्याकडेच आहे, सोडून येता येता भाजी आणायचं यांच्याकडेच आहे, आणलेली भाजी निवडून देण्याचं कामही यांच्याकडेच आहे घरात. आणि काही काही ठिकाणी मी घरात पाहिलंय, निवडलेली भाजी करून घालायचं कामही यांच्याकडेच आहे. आणि हे म्हणतात आम्हाला काही काम नाही. अरे काही नाही कसं, तुकोबाराय रिकामा झालो म्हणतात ते असं नाही. व्यावहारिक पद, व्यावहारिक संपत्ती, काही व्यावहारिक द्रव्य प्राप्तीची किंचितही अपेक्षा आमच्या अंतःकरणामध्ये राहिली नाही. काम नाही, काम नाही. म्हणून द्विरुक्ती आहे, आदरात द्विरुक्ती ही. संस्कृतानुसार जर जायचं झालं तर द्विरुक्ती ही आदरात असते. आदरात द्विरुक्ती ही. द्विरुक्ती म्हणजे निश्चय असतो. आम्हाला काम नाही म्हणजे रिकामे बसलो म्हणजे असं काही काम नाही म्हणणाऱ्यांना आम्ही सहज विचारतो अगदी रिकामे, त्यांचं पूर्ण रिकामे, आता काहीच जबाबदारी नाही, मग चला माऊली बरं, त्यांचं नाही हो ते नका. आम्हाला मुलगी येणार आहे बाळणपणाला, इथपर्यंत घरी म्हैस व्यायला झाली आहे इथपर्यंत. ए तुकोबाराय बोलतात, आपण बोलायचं कारण नाही, त्यांनी दिलेली उदाहरणं मी देतो, माझ्या मनाचं काही नाही. काम नाही असं नाही आहे. तुकोबाराय जी द्विरुक्ती करतात त्याचं कारण आहे. काम नाही, काम नाही, काय आहे, काम या शब्दाचा संस्कृतात अर्थ आहे प्राप्तव्य, आणि काम या शब्दाचा मराठीत अर्थ आहे कर्तव्य. काय आहे, एक नियम आहे, ज्याला काही प्राप्तव्य शिल्लक आहे त्यालाच कर्तव्य आहे, ज्याला प्राप्तव्य नाही त्याला कर्तव्य नाही. काम नाही, काम नाही, म्हणून याच्यातला पहिला काम हा संस्कृत आहे आणि दुसरा काम नाही मराठी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. काम नाही म्हणजे आता आम्हाला काही प्राप्तव्य शिल्लक नाही, म्हणून काम नाही म्हणून आम्हाला आता कोणतं कर्तव्यही शिल्लक राहिलेलं नाही. ज्याला काही मिळवायचं आहे तोच कर्तव्याकडे प्रवृत्त होतो, ज्याला काहीच मिळवायचं नाही तो का कर्तव्याकडे प्रवृत्त होईल. उपनिषदाच्या भाषेत जर बोलायचं झालं तर आत्मानमचे द्विजानियात अयम अस्मी इति पुरुष हा किमर्थम कस्य कामाय शरीर मनुसंज्वरे. कशाकरता काम, कामच जर शिल्लक राहिला नाही तर आता या शरीराचं काय आहे, राहिलं काय अथवा गेलं काय, काय देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ, राहिला काय गेला काय. ज्ञानोबऱ्यांची भाषा जर बोलायची झाली, आठवा अध्याय ज्ञानेश्वरीचा आपण काढा, ज्ञानोबराय बोलतात तेवी सदभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर, लावी मग शरीर राहो अथवा जाऊ, किमर्थम कस्य कामाय शरीर मनुसंज्वरेत. उपनिषद बोलतं पंचदशीकारांनी या श्रुतीचा फार चांगला विचार खूप विस्तारानं केलाय पंचदशीमध्ये, माझा मुद्दा तो नाही आहे. तुकोबाराय जे म्हणतात काम नाही, काम नाही, धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम सर्वमध्य संपन्नम काम नाही, धन्योहम धन्योहम कर्तव्य मेन विद्यते किंचित काम नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. अनेक प्रकाराने जीवनाची धन्यता ही संतांनी व्यक्त केलेली आहे, वेगवेगळ्या शब्दामधून व्यक्त केली आहे. एक जीवनामधलं असं स्थान असतं की त्या स्थानावर गेल्यानंतर काही मिळवायचं शिल्लक राहत नाही. आशा, अपेक्षा, आकांक्षा हे सगळं बाजूला पडतं, किंबहुना ते निर्माण होणं. ज्ञानोबऱ्यांची भाषा गीता जर 12वा अध्याय, अनपेक्ष शुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा, त्याच्यावर बोलताना ज्ञानोबऱ्यांची त्या श्लोकाच्या खालची पहिली ओवी, ज्ञानोबराय फार गोड बोलतात. तयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाचे असणे. ज्ञानोबराय बोलतात अपेक्षे नाही रिगावा, जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा. अरे अपेक्षा प्रवेश करत नाही हो अंतःकरणात, प्रवेश करत नाही अंतःकरणामध्ये. एका गौण उपनिषदाने असं म्हटलंय, 10 मुख्य उपनिषदामध्ये हे वचन नाही पण गौण उपनिषदामध्ये हे वचन आहे. एका उपनिषदाने असं म्हटलंय की जोपर्यंत आपल्याला झोप लागत नाही आणि जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत माणसाने आपला काळ वेदांताच्या चिंतनामध्ये घालवावा असं म्हटलंय. आ सुप्ते रामृते कालम नयेत वेदांत चिंतया, दद्यात नावसरम किंचित कामादीनाम मनागपी. मला पुढचं बोलायचं आहे,
झोप येईपर्यंत किंवा मरण येईपर्यंत माणसाने आपला काळ वेदांताच्या चिंतनात घालवावा. अंथरुणावर पडल्यानंतर काय करावं, झोप येईपर्यंत वेदांताचं चिंतन करावं. दिवसभर आपण ज्ञानेश्वरी वाचली, दासबोध वाचला, गाथा वाचला, भागवत काय वाचलं त्याचं मनन करावं, चिंतन करावं, वेदांताचं चिंतन करा झोप येईपर्यंत. मी याचा कुतर्कानं अर्थ असा लावतो की तुम्ही वेदांताचं चिंतन करा, तुम्हाला झोप येईलच. जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंतचा काळ वेदांताच्या चिंतनात घालवा. आणि पुढे एक पथ्य सांगितलंय जे मला आत्ता सांगायचं आहे. दद्यात नावसरम किंचित कामादिनाम मनागपी, कामादिनाम मनागपी किंचित अवसरम न दद्यात, दद्यात न अवसरम किंचित कामादिनाम, का किंचित कामादिनाम मनागपी न अवसरम दद्यात. किंचित कामाकडे लावलं तर किंचितही काम मनामध्ये प्रविष्ट होऊ देऊ नका, आणि काम किंचितही मनात प्रविष्ट होऊ देऊ नका. असं देहली दीपन्यायाने जर किंचित शब्द आपण बदलला तर दोन अर्थ त्याचे मिळतात. असो, मनामध्ये कामाचा किंचितही प्रवेश होऊ देऊ नका. तुकोबारांनी म्हटलंय, आशा तृष्णा माया अपमानाचे बीज नाशिलिया पूज्य होई जेतो. जो कोणी आशा तृष्णा माया यांचा अपमान करतो, यांचा नाश करतो, तो या जगतामध्ये पूज्य होतो. आणि आशका बाबा, कारण आशा तृष्णा माया हे अपमानाचं बीज आहे. इतका मोठा परमात्मा पण बळीच्या दारामध्ये मागायला गेला तर त्याचाही अपमान होतो. ही माझी भाषा नाही, नाथ महाराजांची भाषा आहे भागवतात. मला विस्तार करायचा नाही, मला मुद्दा इतकाच मांडायचा आहे की अशा पद्धतीच्या धन्यतेची की किम आमच्या जीवनामध्ये आता काही मिळवायचंच राहिलेलं नाही आहे. वेदांतामध्ये यालाच मोक्ष असं म्हणतात. मोक्ष ही संकल्पना वेदांतामध्ये आली ती अशीच आहे. वेदांतामध्ये मोक्षाचे काही विभाग केलेत, प्रकार केलेत. त्या मोक्ष प्रकारामध्ये तरतम भाव काही नाही आहे. कोणता मोक्ष श्रेष्ठ, कोणता कनिष्ठ असं काही नाही आहे त्याच्यामध्ये. पण त्याचे प्रकार आहेत. आता ते सगळं सांगण्यामध्ये आत्ता तात्पर्य नाही, पण जे सुरुवात नुसती त्याचा उल्लेख तरी करून जातो. सात मोक्षाचे प्रकार आहेत. मोक्षाचे प्रकार सात. किती? सात. कोणकोणते? ज्ञानदा, संन्यासदा, योगदा, सत्यदा, आनंददा, परात्परा, लीलोन्मुक्ती. सात प्रकार. ज्ञानदा काय? ज्ञानदा, संन्यासदा, योगदा, लीलोन्मुक्ती, सत्यदा, आनंददा, परात्परा. सात झाले. याच्यामध्ये गंमत काय आहे की संन्यासदा आणि ज्ञानदा या दोन भूमिका आपण बारकाईने बघा. वेदांतातले चिंतन आहे. ओके, नुसता उल्लेख करून जातोय पुढं. आम्हाला ज्याचं ज्ञान करून घ्यायचं होतं ते ज्ञान आता करून झालेलं आहे. या जगतामध्ये जाणण्यासारखं आता काही शिल्लक नाही अशी जी भूमिका असते तिला ज्ञानदा मोक्ष असं म्हणतात. आता जाणण्यासारखं आमच्याकडे काही शिल्लक नाही. आम्हाला जे जाणायचं आहे ते आम्ही जाणून घेतलं आहे. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात, काही जाणो नये पांडुरंगा वीण पाविजेल क्षीण संदेहाने. पांडुरंगाशिवाय तुम्ही दुसरं काही जाणू नका, कारण या जगतामध्ये जाणण्याचा विषय फक्त परमात्मा आहे. जाणण्याचा विषय दुसरं कोणतंही नाही आहे, फक्त परमात्मा एवढाच जाणण्याचा विषय. याज्ञवल्क्यांनी सुद्धा मैत्रेयीला उपदेश करताना हेच सांगितलंय. जाणण्याच्या योग्यतेचं काय आहे, जाणावं असं काय आहे जगतामध्ये, बघावं असं काय आहे, ज्याचं चिंतन करावं असं काय आहे, हे सांगताना याज्ञवल्क्यांनी हाच उपदेश आहे. बृहदारण्यकामध्ये आला आहे. मला आता तो विस्तार करायचा नाही फाटे फुटतील विचाराला. मला मुद्दा काय मांडायचा आहे, जे जे जाणायचं होतं ते सगळं आम्ही जाणून घेतलं आहे. आणि दुसरं, ज्याचा ज्याचा आमच्या जीवनातून त्याग करायचा होता त्या सगळ्याचा त्याग करून झालेला आहे. आता त्यागण्यासारखं आमच्याकडे काहीही राहिलेलं नाही. याला संन्यासदा मोक्ष असं म्हणतात. आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः निदिध्यासितव्यो मैत्रेयी, हे वचन काय? आणि या सगळ्या सात प्रकाराचं चिंतन काय? अर्थ एकच आहे. आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः निदिध्यासितव्यः. तव्य प्रत्यय ते
व्याकरणामध्ये काय आहे, तव्य प्रत्यय दोन अर्थाने लागतो. तव्य प्रत्यय दोन अर्थाने लागतो, एक विधेयक या अर्थाने लागतो आणि दुसरा जो अधिकार या अर्थाने लागतो. ते व्याकरणातले अर्थ आहेत. आचार्याने भाष्यामध्ये त्याचं चिंतन केलं आहे. आपण जर बृहदारण्यक भाष्य पाहिलं आचार्यांचं तर पटकन कळेल. ते तव्य प्रत्यय अशा दोन अर्थाने, म्हणजे हे जाण आत्मावारे श्रोतव्य मंतव्य हा निधिध्यासितव्य द्रष्टव्य हा मंतव्य हा निधिध्यासितव्य. आत्म्यालाच पाहावं, आत्म्याचंच चिंतन करावं, आत्म्याचंच निधिध्यासन करावं. म्हणजे तव्य प्रत्यय जो दुसऱ्या अर्थाने मला सांगायचा आहे तो हा आहे की या जगतामध्ये आत्माच फक्त जाणण्याच्या योग्यतेचा आहे. त्याला जाणावं म्हणजे तोच जाणण्याच्या योग्य, त्याला बघावं म्हणजे तोच बघण्याच्या योग्यतेचं आहे, दुसरं काही बघू नका. ही संन्यासदा मोक्षाची भूमिका आहे. आणि तुकोबारा या अभंगामध्ये अशा पद्धतीची धन्यता व्यक्त करतात की जी धन्यता कर्म या संकल्पनेतून प्रकट झालेली आहे. मी मुद्दाम थोडंसं विस्ताराने त्याची पार्श्वभूमी विस्ताराने बोलतो. ही धन्यता तुकोबाराय व्यक्त करतात आणि ही करत असताना अशा पद्धतीची धन्यता की जिथं कर्म त्याग आहे, कर्म थांबलेलं आहे. का? कारण आम्हाला आता काही काम राहिलेलं नाही आहे. आमच्या जीवनामध्ये आमचे जीवन धन्य झालेलं आहे. का? कारण या जीवनामध्ये ज्याचा ज्याचा त्याग करायचा होता त्याचा त्याचा त्याग केला आहे. म्हणजे काय? संपत्तीचा त्याग केला, केला. कुटुंबाचा त्याग केला, केला. काय? ऐश्वर्याचा त्याग केला, केला. पद प्रतिष्ठेचा त्याग केला, केला. आता राहिलं काय? त्याग करण्यासारखं राहिलं काय? माणसाच्या जीवनामध्ये सर्वस्वाचा जरी त्याग झालेला असतो, असला, संन्यास घेताना सगळ्या सर्वसंग परित्याग म्हणतो आपण, सर्वसंग परित्याग म्हणतो, पण सगळ्या संघाचा त्याग करणाऱ्याला शेवटी देहाचा संघ राहतो की नाही? देहाचा संघ राहतो. भगवान शुकाचार्यांना व्यास महर्षीने जनक राजाकडे पाठवल्याची कथा आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. भावार्थ रामायणात पहिल्याच म्हणजे बालकांडाच्या 9व्या का 8व्या प्रसंगामध्ये ही कथा नाथ महाराजांनी सांगितली. तुकोबारांनी त्याचा उल्लेख केला आहे. अभिमान लागे शुकाचिये पाठी, व्यासे उफराटे दृष्टी केली, जनक भेटीसी पाठविला तेणे, अभिमान नाणे खोटे केले. म्हणजे गमतीची कथा आहे. मला त्या कथेतून या अभंगात प्रविष्ट व्हायचं आहे म्हणून सांगतो थोडक्यात. शुकाचार्यांच्या मागे व्यास महर्षी शुकाशुका करून लागले. सगळ्या झाडाझुडपांनी ओ दिली. सरोवरामध्ये स्नान करणाऱ्या महिलांनी शुकाचार्य वस्त्रहीन असे पळताना डोळे झाकून घेतले नाहीत, पण म्हातारे असे व्यास महर्षी पळताना मात्र डोळे झाकून घेतले. त्यांनी विचारलं, त्याची उत्तरं त्यांनी दिली. आणि आपल्या जीवनामध्ये आता किंचितही अहंकार राहिला नाही असं शुकाचार्यांना कळालं. आणि वडिलांपेक्षा मी मोठा झालो असा अभिमान मनामध्ये प्रविष्ट झाला. या अभिमानाची एक गंमत असते महाराज. अभिमान हा इतका सूक्ष्म असतो की सर्वस्वाचा त्याग करणाऱ्यांना आपण सर्वस्वाचा त्याग केलाय याचा अभिमान असतो. आणि म्हणून अभिमानाची गंमत ही आहे की कशाचाही अभिमान नसणाऱ्यांना आपल्याला कशाचाही अभिमान नाही याचा अभिमान असतो. खूप विचित्र गोष्ट आहे. काही मला कशाचाही अभिमान नाही, आणि हा अभिमान नाही तर काय? त्याचा बाप आहे ना. त्याचा बाप आहे ना. मला कशा, आपल्याला कशाचंच काही नाही, मग हे काय आहे? हा अभिमानच आहे ना. शुकाचार्यांच्या अंतःकरणामध्ये बीजरूपाने राहिलेल्या अभिमानाची व्यास महर्षींना जाणीव झाली आणि त्यांनी शुकाचार्यांना जनकाच्या भेटीला पाठवलं. जनकांकडे शुकाचार्य गेले. शुकाचार्यांचा असा समज झाला की जनकांना काही उपदेश करण्याकरता, ब्रह्मज्ञान सांगण्याकरता आपल्याला पाठवण्यात आलं आहे. पण जनक हे पुढचे होते, पुढे होते. स्वाभाविक द्वारपालांनी मुख्य दारावरती शुकाचार्यांना अडवलं. राजाकडे एकदम जाता येणार नाही, थांबा, कोण आहात आपण? शुकाचार्यांनी द्वारपालांना सांगितलं, सांग तुझ्या राजाला शुकाचार्य आलेत, सांग. शुकाचार्यांचं अनुमान असं की आपलं नाव ऐकल्याबरोबर जनक राजा धावत बाहेर येईल, आपली पूजा करून आपला सत्कार करून आपल्याला आत नेईल. सेवक गेला, द्वारपाल गेला. जनकाने विचारलं, काय आहे? म्हणे, बाहेर एक कुणी
एक कोणी आलेत म्हणावं तर ब्रह्मचारी वाटत नाही, संन्यास म्हणावे संन्यासी म्हणावे तर भगवे कपडे नाही, अंगावर काही वस्त्र नाही, गृहस्थ म्हणावे तर गृहस्थ वाटत नाही, कोण आहे काही कळत नाही, तेजपुंज चेहरा आहे, कुणी एक असं व्यक्तिमत्व आलेलं आहे, काय म्हणतात काय? नाही, त्यांनी निरोप दिला आहे आपल्याला की शुकाचार्य आलेत असं सांगा. जनकांनी त्या द्वारपालाजवळ निरोप दिला आणि सांगितलं त्यांना हे माझं निरोप सांगा, म्हणाव संगम त्यक्त्वा सुखी भव, संग टाका आणि सुखी व्हा, द्या निरोप. द्वारपाल सेवके करावे सांगितले काम, तो आला बिचारा शुकाचार्य, काय म्हणाला तुझा राजा? त्याने सांगितलं राजा साहेबांनी असा निरोप दिला आहे, संगम त्यक्त्वा सुखी भव, संग टाका आणि सुखी व्हा. शुकाचार्यांना राग आला, अरे मी सर्वसंग परित्याग करून आलेला, अंगावर वस्त्र नाही माझ्या, इतकं वैराग्य आहे, आणि हा सोन्याच्या सिंहासनावर बसून मला शिकवतो संगम त्यक्त्वा सुखी भव, मला सांगतो मी सर्वसंग संसाराचा त्याग करून आलोय. मी मनामध्ये विचार आला, पण काय असा निरोप का दिला असेल? आणि मग लक्षात आलं की बरोबर आहे, आपण काय निरोप दिला, शुकाचार्य आलेत, आपण स्वतःला आचार्य म्हणून घेतो, केवढ्या उपाधीचा संघ आहे, स्वतःलाच आपण आचार्य म्हणून घेतो, हा केवढा मोठा उपाधीचा संघ आहे, स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच पत्रिकेवरती नाव कसं असावं याच्या पदव्या लिहून देण्याच्या पूर्वी शुकाचार्यांची ही कथा वाचली तर किती बरं होईल. आम्ही अमुक आचार्य, तमुक आचार्य, ह्याचे आचार्य, त्याचे आचार्य, आपण म्हणतोच ना. शुकाचार्य म्हणतात अरे मी स्वतःला आचार्य म्हणून घेतो, केवढा मोठा संघ आहे, टाकला पाहिजे. मग त्यांनी सेवकाला सांगितलं आता निरोप जरा बदलून सांग, तुझ्या राजाला म्हणाव बाहेर शुक आलेत, जा. गेला, काय म्हणतात, नाही आता ते आचार्य काढून टाकलं आहे महाराज, बाहेर शुक आलेत म्हणून निरोप दिला, शुक आलेत. जनकांनी त्याला सांगितलं त्यांना निरोप सांग, म्हणाव संगम त्यक्त्वा सुखी भव, संग टाक आणि सुखी हो. आता अनुभव मागचा विचार करायला लागले, आता कशाचा संघ झाला, मी तर साधं सांगितलं बाहेर शुक आलेत, आणि मग लक्षात आलं विचार करताना की अजून आपण स्वतःला आहोजाहो म्हणून घेतो, शुक आलेत, मीच मला आहोजाहो म्हणून घ्यायचं, सर्वसंग परित्याग केलाय तर स्वतःला आहोजाहो आदरार्थी मी कसं बोलायचं, बरोबर आहे म्हणे. मग त्यांनी द्वारपालाला सांगितलं आता जाऊन सांग बाहेर शुक आलाय. द्वारपाल गेला, राजाला निरोप दिला, राजाने त्याला सांगितलं त्यांना सांग संगम त्यक्त्वा सुखी भव, संग टाक आणि सुखी हो. पुन्हा वेद तो द्वारपालाला निरोप दिला, तो विचार करायला लागले आता कशाचा संघ झाला, आणि मग लक्षात आलं आपण निरोप दिला बाहेर शुक आला. शुक हे नाव कुणाचं? नाम ही सुद्धा शेवटी उपाधी आहे ना, कारण नाम आणि रूप हे मायेचे अंश सांगितलेत वेदांतने. अस्ति भाती प्रियम रूपम नामच्येत्यंश पंचकम आद्यत्रयो ब्रह्मरूपम मायारूपो ततोद्वयम. अस्ति भाती प्रिय, नाम आणि रूप हे पाच अंश जगतातल्या प्रत्येक पदार्थामध्ये असतात. त्याच्यातलं अस्ति भाती प्रिय हे ब्रह्माचे अंश असतात, आणि नाम आणि रूप हे मायेचे अंश असतात. आपण शुक हे आपलं नाव सांगितलंय, मग आपण नाव लावून घेतो, अरे परब्रह्म स्वरूप आहेत ना आपण, मग परब्रह्माला कुठलं नाम आलं? रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुराया. सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे बरगी, पाहते पाहणे दुरी सारून. या ज्ञानोबराय बोलतात, नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू, हा आकारासीच प्रवादू वस्तुसी नाही. ज्ञानोबराय बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये, नाम रूप संबंध जाती क्रिया आणि भेद हे सगळं आकाराला जे आलेलं आहे त्यांना लागतं. वस्तू, वस्तू शब्दाचा अर्थ ब्रह्म असा आहे, वस्तू शब्दाला ब्रह्म असा अर्थ वेदांतामध्ये, वस्तू म्हणजे ब्रह्म. बर, ते वेदांत सारात आहे, सदानंदाने म्हटलंय, वस्तू सच्चिदानंदाद वयम ब्रह्म, अज्ञानादि सकल जड समूह अवस्तू. असं वस्तू म्हणजे ब्रह्म. सहाव्या अध्यायात ज्ञानोबरायांनी ब्रह्माला वस्तू म्हटले, कुठे? हा विचारोनी अहंकार सांडीजे, मग असतीच वस्तू होई जे, आपुलीच स्वस्ती सहजे आपण केली. वस्तू म्हणजे ब्रह्म, कशावरून निघालं? वस्तू या नावावर.
हा आकाराशीच प्रवादू, वस्तूशी नाही. परब्रह्माला नाम रूप संबंध जाती क्रिया भेद नसतात. मग शुक हे नाम आपण ब्रह्मरूप झालो तर कुणाला कुणाला हे शुक नाव लागलं? मग लक्षात आलं की नाही, बरोबर आहे, नामसुद्धा आपलं उपाधी आहे, त्याचाही संघ होता कामा नये. म्हणून मग त्यांनी द्वारपालाला निरोप दिला, म्हणा आता राजाला जाऊन सांग बाहेर कुणीतरी आलं. आचार्य गळून पडलं, आहो जाऊ गळून पडलं, शुक नाव गळून पडलं, बाहेर कुणीतरी आलं सांग. द्वारपाल गेला, म्हणे बाहेर कुणीतरी आलं. जनकांनी निरोप दिला, त्याला सांग म्हणा संगम त्यक्त्वा सुखी भव. आता अजून कशाचा संघ राहिला? यांनी निरोप दिला, म्हणे म्हणतात महाराज संगम त्यक्त्वा सुखी भव, कशाचा संघ? मग लक्षात आलं की अजून आपण स्वतःला कुणीतरी समजतोच. कुणीतरी आला म्हणजे अजून मी कुणीतरी आहे, हा संघ राहिलाच आहे. मग बराच वेळ झाला निरोप देत नाहीत. म्हटल्यानंतर द्वारपालांनी शुकाचार्यांना विचारलं आता काय निरोप देऊ? तर शुकाचार्यांनी सांगितलं आता निरोप काहीच नाही, तो येईल तेव्हा माझी धन्यता, आता मी नाही निरोप देणार. आणि जेव्हा निरोपच आला नाही तेव्हा शुकाचार्यांच्या पूजेचं तबब घेऊन जनक बाहेर आले आणि शुकाचार्यांची पूजा करून आत घेऊन गेले. मी कुणीतरी आहे ही भूमिका जीवनामध्ये जर ओझ निर्माण करत असेल, माझं नाव, माझं गाव, माझी उपाधी, माझी पदवी ही जर माझ्या जीवनामध्ये उपाधी निर्माण करत असेल, तर या सगळ्या उपाध्या ज्या एका गोष्टीमुळे आपल्याला प्राप्त होतात त्याचा त्याग करणं ही जीवनाची धन्यता असते. कशामुळे कशामुळे या सगळ्या उपाध्या निर्माण होतात? तुकोबारांनी म्हटलंय देहामुळे निर देह आधी काय खरा, देह संबंध पसारा, बुजगावणे चोरा रक्षण असे भासत. तुकोबाराय म्हणतात अरे देह काय खरा म्हणून देहाच्या संबंधानं निर्माण झालेल्या उपाध्या तुम्ही स्वीकारता. म्हणून तुकोबाराय म्हणतात की जो देह सगळ्या ओझ्याचं मूळ कारण आहे त्या देहाबद्दलचा अस्तित्व भाव गेला की जीवनाची धन्यता होते. अभंगाच्या पहिल्या चरण पिंड पदावर पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी दिला पुलिये करी दिला वापुलिये करी हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? आपला अभिप्राय न विसरता कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. देश विदेशातल्या करोडो मराठी बांधवांपर्यंत कीर्तनाचा संस्कार पोहोचवण्याचं एक आगळं वेगळं व्रत आम्ही हातात धरलं. तुमची शाब्बासकी, तुमचे अभिप्राय याच्यावरच ही कीर्तनाची संस्कारधारा अशीच पुढे अविरत सुरू राहील असा मला विश्वास वाटतो. हे कीर्तन लाईक करा, हे कीर्तन शेअर करा, कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील वेगवेगळ्या
अभिजात कीर्तनांचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. माझी सर्व दोरी